तीन पैशाचा तमाशा नाटक मी जवळजवळ किती 30 वर्षांहून जास्त वर्षांपूर्वी बघितलं होतं. पुण्याला त्याचा प्रयोग झाला होता आणि तेव्हापासून डोक्यात होतं की ह्या नाटकाचा आपण प्रयोग करायचा इथं. कामामध्ये प्रतिष्ठितपणा हे असलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे. तेव्हा थिएटर अकॅडमीचं प्रोडक्शन होतं, त्याच्यामध्ये तर म्हणजे सबंध स्टेजवरती वाद्यवृंद असायचा आणि नंदू भेंडे, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर यांचं अप्रतिम म्युझिक, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, नंदू भेंडे स्वतः गिटार वाजवून गायचा. तर म्हणजे इतकी त्याची मोहिनी पडली होती त्या नाटकाची. सो बिगेस्ट चॅलेंज वॉज मुलांच्या कडनं डान्स करून घेणं हा होता. गाड्याला लागली युती अन पावण्यांना केली दाटी, गाड्याला लागली युती. निर्मल गोसावी सारखी चांगली कोरिओग्राफर होती, तिने सगळ्या मुलांना छोट्या 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 स्टेप्स देऊन त्यांच्याकडनं डान्स करून कोळ्याचा मान मोठा पावण्याला दिला फेटा, कोळ्याचा मान मोठा. म्युझिकच्या करण्यामध्ये त्या अजय जोगळेकरनी अतिशय सुंदर कल्पना दिली होती की आपण याचं म्युझिक करताना मी तुम्हाला कच्चे ट्रॅक पाठवीन, त्याच्यावरती गायकांनी त्यांचा आवाज रेकॉर्ड करून मला त्याला पाठवायचा आणि मग त्यांनी जसं गायक गायले आहे त्याप्रमाणे तो पेटीची साथ, तबल्याची साथ ही त्याच्या अनुषंगाने करेल असा त्याचा विचार होता आणि दॅट रिअली वर्क आउट व्हेरी वेल. म्हणजे कलाचं तीन पैशाचा तमाशा हे 40th प्रोडक्शन होतं. मला चांगलं आठवतंय 13 वर्षापूर्वी आमचं पहिलं जे प्रोडक्शन होतं त्याच्यात 3 एकांकिका केल्या होत्या. त्याच्यात बदकांचं गुपित हे म्युझिकल केलं होतं आणि त्याही वेळेला निर्मल गोसावी आणि विवेक दातार हेच माझ्याबरोबर होते आणि आता 13 वर्षानंतर जेव्हा आम्ही पुन्हा म्युझिकल करायचं ठरवलं तेव्हा तेच दोन लोक माझ्या साथीला होते. तीन पैशाचा तमाशा हा आत्तापर्यंतचा मोस्ट ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे कलाचा, कारण 40 कलाकार त्याच्यामध्ये गायक आहेत, नर्तक आहेत, कलाकार आहेत, ॲक्टर ॲक्ट्रेसेस आहेत, अशा सगळ्यांना बरोबर घेऊन एक प्रोडक्शन करायचं आणि ते सगळं कुठेही पॅचवर्कसारखं दिसता कामा नये, ते सगळं जुळून एकत्र आलं पाहिजे या दृष्टीने हा खूप मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता आणि मला वाटतं तो लोकांच्या पसंतीस उतरेल अशी मला खात्री आहे. तमाशा.